नमस्कार मित्रांनो, मी विजय पाटील पुण्याच्या आपल्या सर्वांचे मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यूज ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. ओके, पास्ट परफेक्ट टेन्स आपल्याला वापर शिकायचा आहे. मित्रांनो, यापूर्वी मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये आपण पाहिलं होतं वाक्य कसे बनवायचे. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाक्य नकारार्थी कसे बनवायचे आणि वाक्य प्रश्नार्थी कसे बनवायचे. ओके, तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू. आणि या व्हिडिओच्या सुरुवातीला मी सर्वप्रथम तुम्हाला या टेन्सची शॉर्टली रचना आणि याचा उपयोग सांगतो. पहा, पूर्ण भूतकाळ याला मराठीमध्ये म्हणतात. रचना पहा, वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट वापरायचा आहे, त्यानंतर हॅडचा वापर करायचा सर्वांसोबत कोणताही सब्जेक्ट असो, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आणि ऑब्जेक्ट वापरायचे आहे. ओके, त्यानंतर पहा याचा उपयोग कसा होणार. क्रिया झाली होती असे दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग केला जाते. क्रिया झाली होती आणि ही क्रिया कोण करते, करणारा कोण असते, करता असते. मग सोप्या भाषेत सांगतो, पहा जोही सब्जेक्ट आपण वाक्याच्या सुरुवातीला वापरू आणि त्या वाक्यामध्ये जे आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरू ती गोष्ट ह्या व्यक्तीने केली होती. सोप्या भाषेत सांगतो, पहा कर्त्याने एखादी गोष्ट केली होती. कोणती गोष्ट केली होती, जेही क्रियापदाचं तिसरं रूप आपण त्या वाक्यामध्ये ठेवू ते गोष्ट ह्या व्यक्तीने केली होती. मग इथला कर्ता कोणी असू शकतो, आ ही सी यू वी दे राम श्याम घनश्याम सीता गीता मीता यांच्यापैकी कोणीही ज्याचाही तुम्ही इथे वापर कराल तो. ओके, म्हणजेच काय, कर्त्याने एखादी गोष्ट केली होती. सोप्या भाषेत लक्षात ठेवा असं. कोणती गोष्ट, जे ही क्रियापदाचं तिसरं रूप तुम्ही त्याच्या ठेवाल ती गोष्ट ह्या व्यक्तीने केली होती. मग ओळख पहा, मराठी वाक्या शेवटी काय येणार, ल होता, ली होती आणि ले होते. म्हणजेच काय पहा, तो आला होता, ती आली होती, ते आले होते. तो खेळला होता, ती खेळली होती, ते खेळले होते. लक्षात येत आहे का. पहा एक एक्झाम्पल घेतो, नंतर तुमच्या लक्षात येणार. आय घेतला, आय नंतर आपण सर्वांसोबत आपल्याला हॅड घ्यायचा आहे. ओके, आय हॅड, आपण डान्सचं तिसरं रूप घेऊ, डान्स. ओके, डान्स म्हणजे नाचले होते. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, जोही करता तुम्ही वाक्याच्या सुरुवातीला वापराल त्या कर्त्याने एखादी गोष्ट केली होती. कोणती गोष्ट, जे ही क्रियापदाचं तिसरं रूप तुम्ही येथे ठेवाल ती गोष्ट ह्या व्यक्तीने केली होती. आय म्हणजे मी, मग मी काय केलं होतं, डान्स म्हणजे नाचले, मी नाचलो होतो. आलं का लक्षात. पहा याचा प्रश्न कसा बनणार, हॅड आय डान्स तिसरं. ओके, मी नाचलो होतो का. लक्षात, त्यानंतर पहा आय हॅड नॉट डान्स. पहा याचा प्रश्नार्थी कसा बनणार, आय हॅड नॉट डान्स, मी नाचलो नव्हतो. आलं का लक्षात. पहा याचा प्रश्न कसा बनणार, हॅड आय नॉट डान्स, प्रश्नार्थ चिन्ह. अर्थ काय होणार मराठी, मी नाचलो नव्हतो का. पहा आय हॅड डान्स, मी नाचलो होतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जोही करता वापराल आणि त्या वाक्यामध्ये जे क्रियापदाचं तिसरं रूप वापराल ती गोष्ट ह्या व्यक्तीने केली होती. मग मी काय केलं होतं, आय हॅड डान्स, मी नाचलो होतो. प्रश्न कसा बनवायचा, हॅड आय डान्स, मी नाचलो होतो का. आय हॅड नॉट डान्स, मी नाचलो नव्हतो. हॅड आय नॉट डान्स, मी नाचलो नव्हतो का. आलं का लक्षात. पहा आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. पहा राम घेऊ, राम हॅड आपण इथं घेऊ प्लेचं तिसरं रूप, प्लेड. ओके, प्ले म्हणजे खेळणे, तिचं तिसरं रूप वापरलं. मग रामने काय केलं होतं, राम खेळला होता. आलं का लक्षात. मग याचा प्रश्न कसा बनणार, सुरुवातीला हॅड घ्यायचा, हॅड राम प्लेड, प्रश्नार्थ चिन्ह, राम खेळला होता का. अंतिम पहा नकारार्थी वाक्य होणार, राम हॅड नॉट प्लेड. ओके, अर्थ काय होणार, राम खेळला नव्हता. ओके, त्यानंतर पहा आणखीचा प्रश्न कसा बनणार, हॅड राम नॉट प्लेड, प्रश्नार्थ चिन्ह, अर्थ काय होणार, राम खेळला नव्हता का. पहा राम हॅड प्लेड, राम खेळला होता. हॅड राम प्लेड, राम खेळला होता का.
राम हैड नॉट प्लेड, राम खेळला नव्हता. हैड राम नॉट प्लेड, राम खेळला नव्हता का? अलग लक्षात मित्रांनो, पुन्हा पहा, जो ही करता तुम्ही वाक्याच्या सुरुवातीला वापराल त्या व्यक्तीने एखादी गोष्ट केली होती. कोणती गोष्ट? जे ही क्रियापदाचं तिसरं रूप तुम्ही येथे वापराल ती गोष्ट ह्या व्यक्तीने केली होती. मग अशा प्रकारे बरेचसं तुम्ही सांगू शकता की त्याने काय केलं होतं, मी काय केलं होतं, तिने काय केलं होतं, आणि अशा प्रकारे बरेचसे वाक्य बनवू शकता. त्याचप्रमाणे प्रश्न सुद्धा बनवू शकता आणि वाक्य सुद्धा नकारार्थी बनवू शकता. आणि पुनश्च मित्रांनो, आपल्या सर्वांचे आभार, जो आपण माझ्या यूट्यूब चॅनलला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि नेहमीसारखाच हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा. आणि माझं जी यूट्यूब चॅनल आहे विजय कुमार पाटील हुपी, त्याला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका एवढी विनंती करतो. आणि येथे थांबतो. धन्यवाद.